ओके आज का डाटा देख लो। लास्ट लेक्चर आपण बघितलं की रोल ओवर डाटा कुठून फाइंड आउट करायचा, आज ते रोल ओवर डाटाचा उपयोग कसा करायचा ना ते फक्त लक्षात घ्या। अवघड नाही, जस्ट सिंपल आहे। सगळ्यात पहिला पॉइंट लिहून घ्या, रोल ओवर डाटा लास्ट 3 मंथचा चेक करायचा। रोल ओवर डाटा लास्ट 3 मंथचा काय करायचा, चेक करायचा। त्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी लागतील, एक तर प्राइस लागेल, दुसरं ओपन इंटरेस्ट लागेल, राईट। पहिले काय लागेल, प्राइस लागेल, ओपन इंटरेस्ट लागेल, रोल ओवर लागेल, आणि ह्या सगळ्याचा टोटल हा इफेक्ट काय होईल त्या स्टॉकवर होत जाईल।
आपल्याला किती महिन्याचा डाटा पाहिजे लास्ट, तर लक्षात ठेवा लास्ट 3 मंथचा डाटा पाहिजे. सपोज फॉर एक्झाम्पल लास्ट आपण बघितलं की बँक निफ्टीचं रोल ओव्हर किती होतं, जवळ आसपास 80% होतं, बरोबर. लास्ट 3 महिन्याचा ॲव्हरेज जर 60 असेल आणि ह्या महिन्यात जर 80 असेल तर रोल ओव्हर काय असणार आहे, हाय असणार आहे, राईट. प्लस आता लास्ट 3 महिन्यापासनं बँक निफ्टी ची प्राइस वाढली आहे का कमी झाली आहे, एवढं चेक करायचं. बँक निफ्टीची प्राइस वाढली आहे का कमी झाली हे चेक करायचं. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, समजा लास्ट 3 मंथ मध्ये बँक निफ्टी 3% अप आहे, 3% काय अप आहे आणि रोल ओव्हर 80% चालू आहे आणि ॲव्हरेज 3 मंथ रोल ओव्हर, ॲव्हरेज 3 मंथ रोल ओव्हर जर 60% चालू आहे तर ह्याचा अर्थ ह्या महिन्याचा रोल ओव्हर काय झालेला आहे, जास्त झालेला आहे, करेक्ट. कुणापेक्षा, लास्ट 3 मंथ पेक्षा. बँक निफ्टी कितीनी अप आहे लास्ट 3 महिन्यात, 3% अप आहे. ह्याचा अर्थ बँक निफ्टी त्याचा ट्रेंड कंटिन्युअसली अपसाईडला काय करेल, कंटिन्यू करेल, कंटिन्युअसली अपसाईडला काय करेल, कंटिन्यू करेल. आपल्याला प्राइस पण वाढलेली पाहिजे आणि रोल ओव्हर पण हाय पाहिजे. प्राइस वाढली, रोल ओव्हर हाय, ह्याचा अर्थ आत्ता जो ट्रेंड चालू आहे अप ट्रेंड तो काय राहणार आहे, कंटिन्यू राहणार आहे. सेकंड केस मध्ये काय होईल, प्राइस डाऊन आली. सेकंड केस मध्ये काय आलं, प्राइस डाऊन आली. फॉर एक्झाम्पल बँक निफ्टी किंवा निफ्टी लक्षात घ्या, निफ्टी काय आलं, 5% डाऊन आलं. 5% काय आलं, डाऊन आलं आणि रोल ओव्हर पण वाढत चाललाय. रोल ओव्हर काय चाललाय, अप चाललाय. ह्याचा अर्थ प्राइस डाऊन आणि रोल ओव्हर अप, ह्याचा अर्थ निफ्टी कुठं जाणार आहे, डाऊन साईडला जाणार. निफ्टी कुठं जाणार आहे, डाऊन साईडला निफ्टी जाणार आहे, राईट. काय आलं, डाऊन साईडला निफ्टी काय होणार आहे, चालू जाणार आहे. तिसऱ्या केसमध्ये प्राइस वाढतीये आणि रोल ओव्हर कमी होत चाललेत. फॉर एक्झाम्पल एखादा शेअर आहे किंवा रिलायन्स आहे समजा, राईट. रिलायन्स काय करायला लागलाय, तर रिलायन्स लास्ट 3 महिन्यात 5% अप गेलाय, पण जो रोल ओव्हर डाटा आहे तो 80 होता, 80 पासून तो 50 आलाय. माझा अर्थ रोल ओव्हर डाटा कुठं आलाय, रोल ओव्हर डाटा डाऊन, राईट. रोल ओव्हर डाटा कुठं आलाय, रोल ओव्हर डाटा डाऊन साईडला आलाय. अशा केस मध्ये काय होतं, रिलायन्सची प्राइस इथून कुठे येऊ शकते, इथून डाऊन साईडला येऊ शकते. जे तिसरी केस आहे ना आपली, प्राइस इनक्रीज, ओपन इंटरेस्ट लो, सॉरी ओपन इंटरेस्ट हाय आणि रोल ओव्हर जर कमी होत चाललेत, ह्याचा अर्थ लोकांचे प्रॉफिट बुकिंगची शक्यता काय जास्त आहे. अशा वेळेस स्टॉक काय होणार आहे, तर डाऊन साईडला यायला सुरुवात होणार आहे. पण डाटा आपण किती महिन्याचा चेक करायचा नेहमी, तर लक्षात ठेवा 3 मंथचा डाटा, राईट. 3 मंथचा डाटा काय करायचंय, आपल्याला चेक करायचं, राईट. 3 मंथचा डाटा काय करायचंय, चेक करायचं. आणि लास्ट केस येते जिथे रोल ओव्हर कंपल्सरी चेक करायचं, ती म्हणजे प्राइस कमी होत चालली. म्हणजे एखादा शेअर आहे त्याचा ट्रेंड कुठला चालू आहे, तर त्या शेअरचा ट्रेंड निगेटिव्ह चालू आहे. ट्रेंड काय चालू आहे, निगेटिव्ह चालू आहे. वरन शेअर
टॉप पासून शेअर समजा 20% डाऊन आलाय, पण रोल ओव्हर डाटा काय म्हणतोय, रोल ओव्हर डाटा पण पडत आलाय 80 पासून 40 पर्यंत आलाय. तर ह्याचा अर्थ आता स्टॉक कुठं जाईल, इथून अप साईडला जायचे चान्सेस काय आहेत, जास्त आहेत. आता स्टॉक इथून अप साईडला जायचे चान्सेस काय आहेत, तर अप साईडला जायचे चान्सेस हे नेहमी जास्त आहेत. राईट, ह्या चार केसमध्ये तुम्हाला त्या स्टॉकचा फ्युचर कॅरी करू शकता तुम्ही, पण फ्युचर हा एक महिन्यासाठी नाही कॅरी करायचा. फ्युचर लक्षात ठेवा, ट्रेंड रिव्हर्सल कळेल आणि फ्युचर ऍटलीस्ट 3 महिने ते पर्यंत काय करायला लागतो, कॅरी करायला लागतो. 3 महिन्यापर्यंत काय करायला लागतो, रोल ओव्हर करायला लागतो किंवा कॅरी करायला लागतो, किंवा 3 महिन्यापर्यंत ट्रेंड तुम्हाला काय करू शकतो, भेटू शकतो. आपल्याला कुठल्या गोष्टी लागतात, प्राइस आणि रोल ओव्हर. प्राइस वाढत चालली आहे, रोल ओव्हर वाढत चाललाय, तर तो ट्रेंड कंटिन्यू राहणार. प्राइस कमी होत चालली आहे, रोल ओव्हर वाढत चाललाय, तरी सुद्धा तो ट्रेंड काय राहणार आहे, करेक्शन मध्ये खाली साईडला जाणार आहे. प्राइस वाढत चालली आहे, रोल ओव्हर कमी होत चाललेत, राईट, तर ह्याचा अर्थ काय, वरच्या साईडनी प्रॉफिट बुकिंग येणार आहे. आणि प्राइस पडत चालली आहे आणि रोल ओव्हर कमी होत चाललेत, तर हे जे चान्सेस काय आहेत की इथून मार्केट किंवा इथून तो स्टॉक कुठे जाणार आहे, अप साईडला जाणार आहे. राईट, आता चेक कसं करायचं, आपण मे 26 चेक केलं तशाप्रमाणेच एप्रिलचं चेक करायचं. डेट टाकायची तिथं सेम, एप्रिलचं चेक करायचं. एप्रिलच्या आधी कुठला महिना आहे, मार्च. मार्चचं पण चेक करायचं. हे 3 महिन्याचं काढायचं, त्याचं ऍव्हरेज चेक करायचं. आणि त्याच्या ऍव्हरेज पेक्षा जर मेचा ऍव्हरेज जास्त असेल तर तो हाय असेल, आणि त्याच्या ऍव्हरेज पेक्षा जर मेचा ऍव्हरेज काय असेल, कमी असेल, तर तो डाटा काय असणार आहे, तर तो डाटा वीक असणार. येस, काय डाऊट असेल तर विचार. हॅलो सर, रोल ओव्हर प्राइस के ज्यादा होते तो बुक करना है क्या सर? नहीं सर, रोल ओवर बढ़ रहा है और प्राइस भी बढ़ रहा है तो अच्छा है. रोल ओवर बढ़ रहा है, सॉरी, प्राइस बढ़ रहा है और रोल ओवर कम हो रहा है तो प्रॉफिट बुकिंग आएगा. ओके ओके ओके. सर बेस्ट कुठला राहील मग, प्राइस डिक्रीज आणि रोल ओवर पण लो असेल तो बेस्ट राहील बाइंग साठी? येस, तो आता बाइंग साठी अपॉर्च्युनिटी चांगली आहे आणि तिथून स्टॉक कुठे जाणार आहे, रिव्हर्स घेऊन वर जाणार आहे. सर म्हणजे या महिन्यात आपण चेक करताना, आता जून चालू म्हणजे मेचा चेक करायचा आणि मार्चचा पण चेक करायचा का? हा, मेचा, एप्रिलचा आणि मार्चचा चेक करायचा, त्याचा ऍव्हरेज काढायचं. आणि जर त्याचा ऍव्हरेज पेक्षा एकट्या मेचा जर जास्त असेल तर तो पॉझिटिव्ह डाटा आहे, आणि त्या ऍव्हरेज पेक्षा मेचा कमी असेल, मेचा कमी असेल तर तो निगेटिव्ह डाटा आहे. म्हणजे 3 महिन्याचा कम्पेअर एकाशीच करायचं त्या महिन्यात? हा राईट, एकाशीच करायचं. हा आणि आता म्हणजे जून चालू आहे, आता मेशी मार्च एप्रिल मेचा कम्पेअर म्हणजे मार्च करायचं. हा करेक्ट, त्याचा ऍव्हरेज काढून कम्पेअर करायचं. तर मग आपल्याला जर एप्रिलचं चेक करायचं असेल तर त्यामध्ये मे आणि जूनचं पण असणार बरोबर पर्सेंटेज काढताना? नाही सर, जूनचं, मेचं आणि एप्रिलचं असं येणार. आता एप्रिलचं जर तुम्हाला काढायचं असेल तर तिथे डायरेक्ट डेट टाकावी लागेल. हो, डायरेक्ट एप्रिल टाकणार मी, पण त्या डाटामध्ये मे आणि शेवटचा गुरुवारची डेट टाकायची. हो, पण त्यामध्ये मे आणि जूनचं पण असणार. मे एप्रिल मे मध्ये नाही सर, ते त्याच्या आधीच्या मंथचे असणार, पुढचे नसणार. तिथे तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च भेटतील एप्रिलचं काढताना. हा, एप्रिलचं काढता. रेडी मिळतं का तुम्ही जसं स्क्रीनवर टाकले जो फॉर्मॅट, तो रेडी मिळतो का?
नाही सर, रेडी नाही, तुम्हाला काढावाच लागेल प्रत्येक वेळेस. महिन्यात एकच दिवस काढायचे फक्त, बाकी सर जूनची पोझिशन घ्यायला हे करायचं ना म्हणजे. हा यस, जूनची पोझिशन घ्यायला हे करायचं. सर आपण जे मेचे काढले होते आता त्यामध्ये जून आणि जुलैच आलं होतं, मे जून जुलै. मग एप्रिलचे काढायला गेलं तर मे एप्रिल मे जून येईल ना असं होईल खालचे, किंवा त्याच्या आधीचा पण डाटा तुम्हाला फाइंड आउट करावा लागेल. दोन याचं लास्ट हे करायचं आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त प्राइस टाकायची, बाकीचं काय नाही. मग आता आपण जे करणार 3 महिने आधी डाटा तो आता जर करायचा असेल तर आता जून चालू येईल, आपल्याला मे एप्रिल आणि त्याच्या आधीचा घ्यावा लागेल. हा त्याच्या आधीचा करा, म्हणजे मार्च मार्च फाईल घेतली तर त्यामध्ये एप्रिल आणि मे पर्यंत आणि त्याच्याशी येत ना पुढचा ते महिन्याचा कम्पेअर करायचा, मे कम्पेअर करायचं. येस, एव्हरेज काढायचं आणि एका मंथचं फक्त कम्पेअर करायचं. तर या चार पैकी प्रोबॅबिलिटी जास्त कशाची असते? चार्टची अराउंड 60% असते, हेजी पण अराउंड 60% असते, पण दोन्ही जर मॅच झाले तर अराउंड 80% च्या आसपास तुम्हाला प्रोबॅबिलिटी भेटेल. तर चार फॅक्टर जे सांगितले तुम्ही याची प्रोबॅबिलिटी किती असते? 60% सर. 60% थँक्यू. ओके सर. येस सर, येस मॅम. हा सर, आता समजा आपल्याला जून मध्ये एखाद्या स्टॉकचं बघायचंय तर मग मी मार्च एप्रिल मे च एव्हरेज करून ते मे शी कम्पेअर करणार. हा राईट. आणि मग तुम्ही काय म्हणला की फ्युचर 3 महिन्यापर्यंत करता येतं आपल्याला, मग 3 महिने रोल म्हणजे जून जुलै ऑगस्ट पर्यंत तो पुढे पुढे कॅरी करायचा का स्टॉक? हा सेम तसा असेल, तर प्राइस पण वाढली असेल आणि रोलवर वाढला असेल तर स्टॉकचा ट्रेंड काय राहतो? कंटिन्युअस आहे तो, अप ट्रेंड राहतो. प्राइस कमी झाली असेल आणि रोल ओव्हर वाढत चालले असेल तर स्टॉकचा ट्रेंड काय राहणार आहे? निगेटिव्ह राहणार आहे. आणि प्राइस वाढत चालली आणि इकडे जर कमी होत चालले रोल ओव्हर तर हे जर स्टॉक कुठेतरी टॉप करायला लागलाय आणि तिथनं कुठे यायला लागलाय, खाली यायला लागलाय. हा आणि प्राइस पडत चालली आणि रोल ओव्हर पण काय होत चालले? पडत चालले. हे जर काय होणार आहे? खालनं कुठं तरी स्टॉक कुठे जाणार आहे? आता वर जाणार आहे. डेटा कधी चेक करायचा? तर डेटा एक्सपायरीच्या शेवटच्या दिवशी फक्त चेक करायचा. येस, अजून काय डाऊट? सर याच्यानुसार सगळ्यांचा सगळ्यांचा डाटा भेटतो सर. येस सर, इंटरव्ह्यू मध्ये एका वेळेला किती लॉट घेऊ शकतो? सेल करू शकतो किंवा बाय करू शकतो? इंडेक्स भरपूर करू शकतो, काय प्रॉब्लेम येत नाही. त्याला काही लिमिट नाही सर? काय काय नाही. 2800 सर, 2800 लॉट.
निफ्टी त्याच्यावर नाही आपण करू शकत एक लॉट एक टाइम वन टाइम. हा एका अकाउंट दोन अकाउंट तीन अकाउंट मिळून किती पण करू शकता. एका अकाउंट मधून किती पण करू शकतो आपण एका अकाउंट वरन एका ट्रेडला असंच आहे 2800 लॉट ना. हो हो 2800 लॉट ना सर. हो हो क्वांटिटी क्वांटिटी 2800 क्वांटिटी. मग लॉट किती झाले 50 कॅल्क्युलेशन करा. ऑप्शन थोडस लक्षात ठेवा सर. ऑप्शन चे किती लॉट करू शकतो सर एका अकाउंट मधून. भरपूर करतात सर. किती परवा तर ग्रुपवर कोणतरी 150 लॉट बाय केले. नाही नाही आता तुम्ही 20,000 केले होते ना काल. 20,000 आम्ही सगळ्यांच्या अकाउंटवर केलते. अच्छा अच्छा. एका अकाउंटला लिमिट किती सर. आता आमच्या अकाउंटला तर काय काय लिमिट नाही सर. सध्या किती करू शकतात. हो हो ओके सर. तुम्ही अल्गोला किती लावताय. अल्गोला एका वेळेस सर म्हणजे ऑप्शन मध्ये जर खेळायचं असेल ना तर ऑप्शन मध्ये जवळपास 98 लॉट असतात सर. 98 सर. हा ओके सर. मग त्याला अल्गोला तुम्ही किती पर्सेंट बाहेर किती पर्सेंटला बाहेर येत आहे. 1-1.5% ला. ओके आम्ही सर त्याचा पण हिशोब केला. तुम्ही 1-1.5% म्हणताय ना त्याचा आपण हिशोब केला तर 7 महिन्यात सर पैसे डबल होतात. होतात होतात सर. म्हणजे तुमचे ट्रेड आम्ही बघतोय ते फेल जात नाहीत. हा तुमचे ट्रेड सर फेल जात नाही ना. तर 1% मध्ये 1% रोज पकडला तर महिन्याचे 15 ट्रेड झाले तर 15% झाले. हो 7 महिने डबल होतात सर पैसे. आता सर फक्त ऑप्शन. आता परवा तर आम्ही काय केलतो शॉर्ट स्ट्रँगल केलता. दोन्ही पण शॉर्ट करून बसेल ना. इकडचे लॉट होते इकडचे लॉट होते. शॉर्ट स्ट्रँगलच प्रॉफिट जवळपास या आठवड्याचं येणार जवळपास 36-40 लाख रुपये झाले. बापरे. सर 60 लाख कॅपिटल ना त्याला. 60 लाख. हो 60 लाख च्या वर कॅपिटल लागत. आयन कॅन्डर एक टाकला का नाही. वरचे लांबचे दोन एक बाय केले का नाही. 1,20,000 मार्जिन डायरेक्ट 40,000 वर येते. मग आम्ही काय करतो हे कॉल पुट शॉर्ट करतो आणि 1-1 रुपयावाले कॉल बाय करून ठेवतो. मग काय करतो अशा वेळेस 1,20,000 कॅपिटल डायरेक्ट 40,000 वर येते आणि मग लॉट साईज पण वाढते ना त्यामुळं. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे कमी प्रॉफिट मध्ये कमी कॅपिटल मध्ये जास्त कमी कॅपिटल मध्ये भरपूर ट्रेड बसतात. बरोबर. नाही पहिल्यांदा काय करायचं ऑप्शन बाय करायचे मग ऑप्शन सेल करायचे. मी वॉचलिस्टला लावलं होतं ना सर तर तेव्हा असं 1,36,000 आणि 1,34,000 असं येत होत त्याचं म्हणजे मार्जिन. आणि नाही नाही पहिल्यांदा नेहमी लक्षात ठेवा कुठली पण स्ट्रॅटेजी करत असाल यापुढे शिकायचंच आहे आपण पण फर्स्ट जसं लक्षात ठेवा बाय ऑर्डर पहिल्यांदा टाकायचे आणि सेल ऑर्डर नंतर टाकायचे. आपण पहिल्यांदा सेल ऑर्डर टाकले ना तर मार्जिन जास्त लागतं आणि जर आपण बाय ऑर्डर पहिल्यांदा टाकले ना तर काय होतं मार्जिन कमी येत. पण साधारण किती मार्जिन कमी होईल मग सर. ते 1 लाखाने मार्जिन कमी होतं डायरेक्ट म्हणजे एका लॉट साठी. हो एका लॉट साठी. पण मग सर त्या दिवशी स्ट्रँगलला तुम्ही काय बोललात की 1,20,000 स्ट्रँगलला लागतंय. आयन कॅन्डरला लागत नाही. अच्छा आयन कॅन्डल लागत. ते शिकायचंच आहे पुढे पण जस लक्षात ठेवा ज्यांना माहिती त्यांना. सर एक विचारायचं होत. येस सर. हॅलो. हा बोला. कुठलाही ट्रेड घेतल्यानंतर याचं टार्गेट आणि स्टॉप लॉस काय हे कसं ठरवायचं. आता समजा तुम्ही आजच्या दिवसासाठी खेळताय म्हणजे एक्सपायरी दिवसासाठी खेळताय राईट. तर अशा वेळेस ना आपलं टार्गेट हे नेहमी आपलं जेवढं हे असेल का नाही अमाऊंट. समजा 100 रुपयाचा शेअर आहे तर अराउंड आहे ना की 5-6% एवढंच ठेवायचं एक्सपायरी दिवशी. आणि रेग्युलर ह्याच्यात आहे ना मग चार्टचा उपयोग करायचा. एक तर सपोर्ट और रेजिस्टन्सचा. तर ते गणित कसं समजतं सर. सपोर्ट रेजिस्टन्स रोज बदलत. होय. आता कसं होतं समजा काल एका शेअरनी हाय केलाय कुठला तर. बरोबर आहे. आणि काल एका शेअरनी कुठला तर लो केलाय.
तर जो लो असेल ना कालचा तो असतो सपोर्ट, आणि जो हाय असेल तो काय असणार आहे? रेजिस्टन्स. बरोबर आहे. म्हणजे कालचा सपोर्ट रेजिस्टन्स घ्यायचा. आता स्टॉक कधी वर जातो? जेव्हा तो कालचा हाय क्रॉस करतो तेव्हाच तो वर जातो एकतर. बरोबर आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं कालचा हाय ब्रेक केल्याशिवाय स्टॉक कधी बाय करायचा नाही. आणि पडणार कधी आहे? तर लो ब्रेक केल्यावर. करेक्ट. सो कालचा लो ब्रेक इंडेक्सला पण सेम असतं. आता जसं लास्ट आवर मध्ये होतो ना मी की आपण 3:30 नंतर ट्रेड करत होतो, तेव्हा मी एवढंच सांगत होतो की आज फक्त शॉर्ट करू नका नुसतं. आता ह्याच्या पुढे एक तास अर्ध्यासाठी फक्त बाय करा. इंडेक्स काय जाणार आहे? वर जाणार. कारण रिझन काय होतं सर, त्यांनी हाय क्रॉस केलता. मग आता इथनं मार्केट खाली येत नाही आणि एक्सपायरीमुळे मार्केट काय झालं, शॉर्ट कव्हरिंगमुळे अजून शूटअप झालं. राईट. सो त्याच्यामुळे काय झालं की ते अर्धा तास ते सांगत होते की इथून पुढे मार्केट काय करू नका, शॉर्ट करू नका. इथून मार्केट कुठे जाणार आहे? वर जाणार आहे. आणि बरोबर लास्टच्या अर्ध्या पाऊन तासात मार्केट किती गेलं? 140 पॉईंट काय गेलं? वर गेलं. असं झालं. सर आज काय केलं होतं मी, एक 34,967 ला बाय केला. असं वाटतं तो 70 क्रॉस केला म्हणजे जाईल आता वरती. त्यानंतर परत मी स्टॉप लॉस लावलाच नव्हता. 30 पर्यंत खूप वेळा खाली आला सर. आणि 30 सपोर्ट म्हणजे खालचा सपोर्ट तोडला नाही त्याने, तिथून परत जे पिकअप घेतली. पण मग ते वर जाताना असं वाटलं की परत जर असं अपडाऊन होत राहिले तेवढं 120 ला बाहेर पडले सर. आणि त्यानंतर तो जवळपास 180, 185, 190 जाऊन शेवटी वगैरे पोहोचला. पण ते समजत नाही ना सर की किती वेळ थांबव. ऍक्च्युअल तो असं सोडला होता. आजचा दिवस असेल ना तर ते म्हणलं ना की एक्सपायरीचा दिवस असेल तर बाहेर पडा पटकन. पण हे रेग्युलर डेज असतील ना तर एवढं वोलाटाईल नसतं मार्केट लास्ट आवर. तेव्हा ते फॉलो करत. आणि आज कसं असतं की आज बघा निफ्टी स्ट्रॉंग होता आणि बँक निफ्टी वीक होत. बरोबर आहे. पण लास्ट आवर मध्ये काय झालं की बँक निफ्टी पहिल्यांदा वाढून गेलं आणि बँक निफ्टी एकदम लास्टला म्हणजे पार 9:30 पर्यंत वाढत होत. बरोबर. बँक निफ्टीने काय केलं? कॅच केलं. पण काल आजच्या अपोज मध्ये झालं सर सारखा तो पडत 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 म्हणजे फारसा कव्हर झालाच नाही. पडतच गेला. आज सकाळी बरोबर ट्रेड होता ना, निफ्टी वर चाललेला आणि बँक निफ्टी खाली चाललेला. बघा सर असं कधी होतं का निफ्टी खाली गेला एंड ऑफ द डे बँक निफ्टी वरती बंद झालं? हो होतो सर होतो. आता मागच्या 2 आठवड्यापासून एक तेच चालू आहे. एक कुठला तरी इंडेक्स वर असतो, एक कुठला तरी इंडेक्स अपोजिट साइडला असतो. एकमेकावर डिपेंड नाही का सर अजिबात? हे असं नसतं, मोस्टली असतात. पण रेअर केस मध्ये समजा बँक निफ्टीचे जर निफ्टी बँकिंग स्टॉक मध्ये जर न्यूज असेल ना किंवा बँकिंग स्टॉक वीक असेल ना तर बँक निफ्टी जास्त पडते. किंवा बँकिंग स्टॉक जास्त स्ट्रॉंग असेल तर बँक निफ्टी काय होतं जास्त वाढत असते. आज काय होतं सर आयटी स्टॉक स्ट्रॉंग होते त्यामुळे आज मार्केट काय गेलं? वर गेलं. सर येस. एक्सपायरीच्या दिवशी आउट ऑफ द मनी साधारण रेट सगळे खाली खाली येतात. तर त्यावेळेस समजा दुपारी एक कॉल आणि एक पुट आउट ऑफ द मनी घेतला दुपारी म्हणजे 7 झाला आणि तो जर 0 साठी उत्तर थांबलं तर त्याच्यात प्रॉफिट होऊ शकतो सर? म्हणजे सेल केला असत तर होईल प्रॉफिट. काय म्हणतात हे केल्यावर नाही होणार, बाय केल्यावर नाही होणार. सर 1:10 आणि 1:40 समजा असं सी आणि पी चालला असेल. हा राईट. एक जाणार हे माहिती आणि 1:0 होणार. पण जो पी असतो तो समजा 10 रुपये तेवढाच लॉस जातो ना. तेवढाच लॉस जाणार. दोन्ही चालेल तसं. पण पण जर एक्सपायरीला मूव्ह नाही आले तर दोन्हीकडनं पण लॉस होणार हे पण लक्षात ठेवायचं. हॅलो. येस. हिंदुस्थान मोटरचं सर काय न्यूज आहे का? म्हणजे एका महिन्यामध्ये होय न्यूज आहे. अच्छा. त्यांचे काय आले सर? फंड रायझिंगची प्रोसेस चालू आहे. हा हा. त्यामुळे ना तो कोण टोटल अप्पर सर्किट लावतो चाललाय. हो
सर. येस सर. ते बीटीएसटी बद्दल विचारायचं होतं. जे बीटीएसटी देतात ना आणि आम्ही जे लाईक मनी कंट्रोल वगैरे वगैरे चेक करतात त्यावेळेला तर ते मॅच नाही होत. मी मोस्टली चार्ट लिंक वरन चेक करतो. चार्ट लिंक म्हणजे ते एक ऍप आहे सर. ऍप नाही वेबसाईट आहे. चार्ट लिंक वरन मी मोस्टली चेक करत असतो. आज तो आय एफ बी दिलता ना तो त्यावरनच दिलता. हा आता थोडस कसं होतं याच्यात मार्केटचा ट्रेंड पण जास्त गरजेचं आहे. मार्केटचा ट्रेंड जर अप असेल ना तर बीटीएसटी फास्ट वर जातात. मार्केटचा ट्रेंड जर निगेटिव्ह असेल तर बीटीएसटी थोडं दमवतात वर जायला. तर चार्टिंग मधला कोणता फिल्टर वापरता तुम्ही? लास्ट सर पहिलं 15 मिनिटाचा ब्रेकआउट वाला. ओके. हा ते लॉंग बिल्डअप वरून ते चालतात त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण जर अजून एफ एन ओ मधले सोडून जर पाहिजे असतील ना तर मग थोडस चेक करावं लागत. सर अजून काय काय क्रायटेरिया असतात चेक करायला? मग एफ एन ओ एवढंच बस. ते मोस्टली जे आपल्याला येत ना कि त्यातच अडकून असत. बाकीच वेगळं काही बघू नका जास्त. अच्छा. सर. येस सर. तुम्ही एकाच वेळेला इंडेक्स आणि स्टॉक्स वर कसं लक्ष ठेवता ट्रेडिंग करताना? म्हणजे कसं होतं सर, मी एक बघतो की आजचं सेक्टर कुठलं स्ट्रॉंग आहे. राईट. सकाळी निफ्टी वर जात. हा राईट. मग जर आता जर मार्केटचं वर जाणार असेल ना तर मग स्ट्रॉंग सेक्टर मध्ये आपण बाय करायचं. आणि मार्केट जर वीक होणार असेल, जसं मी 2 दिवसापूर्वी टाकलेलं बघा की ऍटो सेक्टर काय स्ट्रॉंग आहे आपलं. राईट. त्यासाठी आपण तो मारुती बाय केलता. मारुतीचं टार्गेट झालं. आज काय गेलतं? ऑइल अँड गॅस स्ट्रॉंग आहे आणि पीएसयू स्ट्रॉंग आहे म्हणून आपण काय गेलतो ऑइल इंडिया बाय केलता. त्याचं टार्गेट झालं. त्याच्या आधी आयटी स्ट्रॉंग होतं, मिडकॅप आयटी. तेव्हा आपण काय बाय केलं? टाटा एलेक्झी बाय केलता. राईट. आणि काल जे के आय एल म्हणून एक स्टॉक होता तो बाय केलता. सो हे जर रिझन काय होतं की जे सेक्टर स्ट्रॉंग आहे ना आणि मार्केट जर वर जात असेल तर त्यात बाईंग करा. जे सेक्टर वीक आहे आणि मार्केट जसं आपण सिमेंट सेक्टर काय केलं सर वीक होतं म्हणून आपण काय केलं अल्ट्राटेकचा पुट घेऊन ठेवलेला. तर पुट जवळ आसपास काय झालं तिथनं 100 रुपये वाढला. राईट. सो जे सेक्टर स्ट्रॉंग आहे मार्केट स्ट्रॉंग असेल बाय करा. जे सेक्टर वीक आहे मार्केट पडायला लागलं त्याला काय करा सर शॉर्ट करा. हो पण सर तुम्ही इंडेक्स मध्ये ट्रेड घेतला असेल समजा आणि इंडेक्सचा चार्ट वॉच करताय अशा वेळेला स्टॉक स्पेसिफिक कसं लक्ष ठेवायचं? नाही सर, एकदा आपण हे घेतला का नाही ट्रेड घेतला ना आपलं टार्गेट आणि स्टॉप लॉस आपल्याला माहित असतं. त्यामुळे नंतर तिकडे बघायचंच नाही इंडेक्स कडे. आपण चार्ट वरच आहे, स्टॉक वरच लक्ष द्यायचं. अच्छा अच्छा. आणि मोस्टली काय करायचं, भरपूर स्टॉक वॉचलिस्ट नाही ठेवायचं. एक 2-4 स्टॉक त्या सेक्टर मधले फक्त वॉचलिस्ट ला ठेवायचे, बाकीचं काय ठेवायचं. ओके सर. सर जेव्हा तुम्ही म्हणता ते हाय ब्रेक केला आणि लो ब्रेक केला ते जे आहे ते जेव्हा तुम्ही तो क्लिक करून ते ओपन करत ते खाली मेन्शन केलेलं असतं ना ओपन एवढा आहे हाय लो त्याच्यावर कम्पेअर करायचं का सर? प्रिव्हियस डे चा कसा मिळतो तो डेटा? सेम कालचा हाय आणि कालचा लो चेक करायचा. त्याला क्लिक केलं सर आणि तिथे तर आजचं दाखवतो ना सर, कालचं कसं फाइंड आउट करायचं? कालचं डेली चार्ट लावायचा, कालचा हाय अँड लो भेटून जाईल डेली चार्ट वर. सर तुम्ही लास्ट वीकला व्हीईडीएल दिला होता, वेदांता दिला होता, बीटीएसटी ला लॉंग बिल्डअपला तो 6व्या का 7व्या नंबरला होता बहुतेक. पण माझ्यामध्ये मेटल स्टॉक्स म्हणजे जवळपास सगळेच वर होते. पण वेदांताची कॅन्डल एवढी स्ट्रॉंग नव्हती पण तरी तुम्ही वेदांता दिला पण ते कळालं नाही. वेदांता दिलता त्याच्याबरोबर एमएफएल पण दिलता. हो बरोबर. दोघांपैकी एक वर जाणार होत माहित होत.
म्हणजे जसं काल आपण पेअर ट्रेड केलता ना सर, बीएमएल बाय केलता आणि दीपक नायटेड सेल केलता. दीपक नायटेड सेल केलं, बीएमएल काय झालं तिथंच ओपन झाला, पण दीपक नायटेड काय आलं सर 3% गॅप डाऊन झाला. त्याच्यासाठी दोन्ही पण पेअर बाय केलते. वेदांत काय झालं 1% डाऊन झाला, पण एफएमएनएल काय झालं सर 5% अप गेला, असं ट्रेड केलं सर. म्हणजे हेच घेतलं होतं आपण. हा राईट. आता आपण पुढे जाऊन आहे ना पेअर ट्रेड पण शिकायचं. पेअर ट्रेड म्हणजे काय असतं की एक ट्रेड बाय करायचा, एक ट्रेड सेल करायचा. मग काय होतं, समजा एखादा स्टॉक न्यूज मध्ये असेल तर आम्ही काय करतो, त्याची न्यूज कन्फर्म असेल का नाही माहित नाही, मग त्याला डायरेक्ट इंडेक्स बरोबर आम्ही ट्रेड करून टाकतो. इंडेक्सला रिलायन्स असेल ना, समजा रिलायन्स बद्दल काहीतरी पॉझिटिव्ह न्यूज आहे, तर काय करतो रिलायन्सला बाय करतो, निफ्टीला शॉर्ट करतो. फॉर एक्झाम्पल उद्या जरी काही जरी बॅड न्यूज आली ना, तरी निफ्टी मध्ये ते लॉस काय होऊन जाईल, आपला कव्हर होऊन जाईल. ते शिकायचं पुढं, पण फक्त आता जस्ट लक्षात ठेवा पेअर ट्रेड पण असतात आणि पेअर ट्रेड पण प्रॉफिट देतात भरपूर. ओके थँक्यू. येस सर, पेअर ट्रेड बास्केट मध्ये टाकायचं का, म्हणजे ऍट अ टाइम दोन्ही एक्झिक्युट होईल? हा राईट, बास्केट मध्ये नाही, एकदा एक बाय करायचा, दुसरा दिन दुसरा बाय करायचा. म्हणजे पण सर, जर बास्केट ऑर्डर फक्त आपण स्ट्रॅडलचीच टाकू शकतो का? हा तेवढंच तेवढंच, बाकीचं टाकायची काही गरज नाही. पण मग असं कधी कधी असं वाटतं ना सर की ऍट अ टाइम दोन्ही आपल्या जमणार नाही बघणं, मग तिथं टाकलं तर दोन्ही बघत बघत जर एक्झिक्युट केलं तर चालते तसं, पण पण हळूहळू त्याची सवय होऊन जाते. स्टार्टिंगला थोडं प्रॉब्लेम येईल, पण नंतर काय एवढं वाटणार नाही तिथं. आणि सर तुम्ही जे बोललात ना की हाय ब्रेक केला तर तो वर जाणार आहे आणि लो ब्रेक केला तर लो जाणार आहे, साधारण किती जातो सर ते, म्हणजे अंदाज किती असतो तो वरती जायचं, कुठतरी हाय केला असेल स्टॉकनी, समजा तर IEX बघा, आज 5% 6% वाढलाय, 175 पासून आज 185 ला आलाय. त्याचा रेजिस्टन्स कुठे, अराउंड 102-195-200 च्या आसपास रेजिस्टन्स आहे. सो आता जर ती रॅली कंटिन्यू केली तर कुठपर्यंत जाईल, 192-195 पर्यंत जाईल. राईट, सो अशा वेळेस काय करायचं, 192-195 ला गेलं की रेजिस्टन्सला आला, खाली जर बाय केला असेल तर काय करायचं, वरून बुक करून टाकायचं. ओके. ते अजून आपल्याला चार्ट मध्ये शिकायचं, आता आपण फक्त डाटा शिकतोय. सर ट्रेडिंग डे दिवशी तुम्ही मिंचात असताय का, भेटायचं असेल तर? आता सध्या तर नाहीये सर, एक पुढच्या आठवड्यात भेटू आपण. ओके, विचारून आणलाय. जरास फक्त विचारू, म्हणजे आधी एक मला मेसेज टाका, कारण सध्या काय झालंय जरा जास्त फेर चालू, ते जरा क्लास शोधायचं चालू आहे, त्यामुळे जरास जास्त फेर चालू आहे. ओके सर. ओके सर, मी मध्यंतरी तुम्हाला एक रिक्वेस्ट केली होती, अल्गो ते 60 अजून नाही हो सर, तेवढा अजून भेटलेलं नाही काय. आमचा ह्याच टाइम एवढा चाललाय ना की काय विचारायला नको. सर 60 lakh वर कॅपिटल होते, तर सर एक 22 lakh काहीतरी चालू करा की सर. नाही बघूया बघूया, कारण व्हायला काय लागलंय आहे, आता हे ट्रेड देतोय ना हे चार गेले 5-6 दिवस, हे सगळं ट्रॅव्हलिंग मध्ये चालू असताना ट्रेड चालले, त्यामुळे वेळच भेटणार मला अजिबात. हा सर. सर तुम्हाला सर आम्ही असं कशासाठी म्हणतोय, आम्ही सर जॉब करतोय त्याच्यामुळे वेळ मिळत नाही दिवसभर. हा त्यामुळे हा तुम्ही अल्गो वगैरे करत राहिला की विचार करा सर प्लीज. सर असं काही विचार असेल शॉर्ट कॅपिटल मध्ये जर करायचं असेल आणि तुम्हाला जर असिस्टंट पाहिजे असतील तर भरपूर अवेलेबल पण होतील सर, असं काही नाही, मदत करू शकता. नक्की नक्की नक्की. सर एखादा ओव्हर ट्रेडिंग बद्दल, ओव्हर ट्रेडिंग थांबवायचं असेल तर तुमचा काय एखादा अनुभव आहे का, तुम्ही काय केलं त्यावेळेस? नाही सर, मी म्हणजे कधीच मी ओव्हर ट्रेड करत नाही, कधी म्हणजे कधीच नाही, मला ट्रेड नाही खूपच होत. कारण मला एक चांगला अनुभव आहे ट्रेडिंग करिअर मधला की माझ्याकडनं ओव्हर ट्रेडिंग कधीच झालं नाही, भले मला ट्रेड नाही भेटला ना, मी 2.5 पर्यंत तसाच असतो. अशा वेळेस हा तेच होते सर, वर्ष झालं टोटल जवळपास तरी ओव्हर ट्रेडिंग थांबतच नाहीये, रोज ठरवत आहे नाही करत तरी थांबत नाही सर. आमचं मोस्टली काय असतं ना
की आमचं मंथली टार्गेट असतं आणि मंथली टार्गेट झाल्यानंतर आम्ही सेटअप बंद करून ठेवतो आणि ते पण पर्सेंट मध्ये पर्सेंट मध्ये असतं आणि हे नसतं. हा बोला सर बोला. कारण काही वेळेस असं होतं माझं की 500,000 रुपये जरी आले तरी थांबायचं मला समाधानी होतं. आता 5,000, 10,000, 20,000 जरी आले तरी थांबत नाही तरी ते कंटिन्यू चालू राहते बुलेट ट्रेडिंग सगळं घेऊन जात एका ट्रेड मग एका ट्रेड मध्ये माहिती तस सर मोस्टली काय होतं माहिती का की फोमो असतो फिअर ऑफ मिसिंग. जसं मी प्रत्येक वेळेस सांगत असतो ना की मार्केट आपण जरी गेलो ना तरी मार्केट कंटिन्यू चालूच राहणार आहे त्यामुळे नाही ट्रेड भेटत तर नाही ट्रेड भेटत आहे. आणि कधी कधी बघितलं ना तुम्ही 2:30 पर्यंत एक सुद्धा ट्रेड नसतो पण 2:30 नंतर ट्रेड भेटले तर एकदमच 2-3 भेटतात. मग त्यामुळे 2:30 पर्यंत नाही काय करायचं हेच सगळ्यात मेन असतं. आणि मोस्टली काय होतं सर 2:30 पर्यंत सगळं अख्खे ट्रेड घेऊन बसलेले असतात कॉल पुट सगळे सगळे घेऊन बसलेले असतात आणि जेव्हा 2:30 नंतर ट्रेड भेटत ना तेव्हा नंतर काहीच उरत नाही असं होतं. त्यामुळे काय वेळेस असं पण होतं की एक ट्रेड झाला सकाळी एक दोन ट्रेड झाले प्रॉफिट आला तरी आपण नंतर दुपारी परत ट्रेड करतो आणि सगळं घालवतो. हा मग नाही सर ह्याच्यावर एकच उपाय आहे सर. उपाय म्हणून ना एक झिरोधावरती मी केलं होतं की सेगमेंट जे आहे सेगमेंटच क्लोज करायचं सेगमेंट डिएक्टिवेट ते 24 तासानंतर परत चालू होतं. त्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही ना सेल करू शकत नाही बाय करू शकत स्टॉक ऑप्शन काहीच नाही. ते पण करून पाहिलं पण तरी 2-3 दिवसानंतर तेच ओव्हर ट्रेडिंग परत चालू झालं. नाही सर अशा वेळेस काय करायचं समजा तुमचं मॉर्निंगचं प्रॉफिट आलं ना मी एक्सेल शीट पण क्रिएट केली की आज एवढं आलं की बंद करायचं आजचं टार्गेट 2-3% ते एक्सेल शीटला मांडून ठेवायचं क्लोज करायचं पण ते पण 3-4 दिवस फॉलो झालं परत ओव्हर ट्रेडिंग चालू. नाही सर एक फक्त करायचं समजा मॉर्निंगला प्रॉफिट आलं ना आफ्टरनून सेशन मध्ये जर ट्रेड करत असाल ना तर क्वांटिटी कमी करा मग ऍटलीस्ट तुमचं मॉर्निंगचं प्रॉफिट तरी राहील. म्हणजे जेवढे सकाळी केले तर तुम्ही सकाळी 10 ट्रेड दहा क्वांटिटी ट्रेड करताय किंवा 10 लॉटनी ट्रेड करताय आणि प्रॉफिट मध्ये आहात आणि तुमचं ट्रेडिंग आवरलंच जात नाही स्वतःच. संध्याकाळी घेताना एकच लॉट घ्यायचा. हा संध्याकाळी घेताना एकच लॉट घ्यायचा 2 नंतर जर ट्रेड करत असेल ना मग एकच लॉट वर ट्रेड करायचं असं करायचं. डायरेक्ट शॉर्ट सेलिंग करायचं लांब लांबचे म्हणजे सवय झाली पाहिजे मॉर्निंगला प्रॉफिट झालं ना. आम्ही काय करतो सर आता जसं आम्हाला माहिती ना की हे मार्केट ट्रेडिंग करायचं नाहीये शॉर्ट सेलिंग करायचं आणि टर्मिनलवर पण राहतो आपण आपलं अपडाऊन पण दिसत राहतं आणि ट्रेड पण होत नाही अशा वेळेस कारण एकदा शॉर्टच्या पोझिशन घेतला की तो कॅपिटल संपून जातं नंतर ट्रेड घ्यायला विषयच उरत नाही. एकदा तर असं झालं होतं की 50,000 पुढे माझा प्रॉफिट गेला होता फर्स्ट टाइम आणि तरी मी ट्रेड करतोय नाही कळालंच नाही का आणि पण ते सगळं घेऊन गेला नंतर एका ट्रेड घेऊन नाही तेच होतं सर काहीतरी बुधवार का गुरुवार काहीतरी होतं सगळं घेऊन गेलं त्यावेळेस. नाही सर सेकंड सेशनला मग काय करायचं सर क्वांटिटी कमी करायचं असं करायचं. बघू ट्राय करतो. हो सर ते करा ते आमचं प्रॉफिट राहणार. मॉर्निंगला जर 10 आमचे ट्रेड झाले ना आणि आफ्टरनूनला पण जर ट्रेडिंग बसायचं असेल ना समजा मॉर्निंगच्या रेशोनी काय म्हणतात 10% फक्त क्वांटिटी ठेवायच्या. म्हणजे समजा आमचे 98 लॉट असतात ना तर दुपारी खेळताना फक्त 9 लॉट किंवा 10 लॉटच खेळायचं जास्त खेळायचं. नाही त्यापेक्षा ते शॉर्ट सेलिंग बरं आहे हजार पॉईंट शॉर्ट सेल करायचे भले भले 1 रुपया 1 रुपया आपल्याला फक्त बघायचे बस तेवढंच मार्केटमध्ये. अजून सर शॉर्ट सेलिंगचं कसं आहे तेवढा अजून प्रत्येकाला ते पटत नाहीये प्रॉफिट भेटतं मग पण एकदा आपण पूर्ण क्लास झाला ना तुम्हाला ऑप्शन बाईंग पेक्षा आहे ना सर ऑप्शन सेलिंग सगळ्यात सेफ वाटेल नक्कीच. प्रॉफिट कमी आहे. हा सर शॉर्ट सेलिंग मध्ये बरेच लॉट पण घेऊ शकतो का आपण म्हणजे कॅपिटल जास्त लावून. हो एक घेऊ शकतो सर. आणि एक विचारायचं होतं आपण पेअर ट्रेड मध्ये दोन्ही बाय करतो का एक बाय एक्सेल करतो. जास्त नाही डिपेंड आहे दोन्ही पण त्या दिवशीच काय सिच्युएशन अशी सर. पण मग आपण जर एखादा शॉर्ट करत असेल आणि दुसऱ्या दिवशी आपण जर बघणार असेल तर तो मग डायरेक्ट फ्युचर मध्ये किंवा ऑप्शन मध्ये करायचं. अच्छा ओके
सर वीकली आणि इंट्राडे निफ्टीची रेंज नंतर शिकवणार का शिकवत हो सर आपण ऑप्शन शिकेल ना त्यावेळेस शिकायचं आता हे फ्युचर झालं उद्यापासून आपण ऑप्शन स्टार्ट करायचं ओके सर हॅलो येस सर आज तुम्ही दीपक नायट्रेट साठी लोअर साईड म्हणजे त्याचा सपोर्ट साईड 1400 सांगितलं 1400 एंट्री घ्यायची पण आता त्याचे जेव्हा त्याचं ते ब्लास्ट झाल्यानंतर त्याचं त्या लोकांनी न्यूज त्यांनी एनएससी वरती अपलोड केली त्याच्या अकॉर्डिंगली त्यांचं इन्शुरन्स आहे ठीक आहे म्हणजे कॉस्ट वगैरे सगळं कव्हर आहे मग तरी पण म्हणजे का म्हणजे मला कळलं नाही की तो अजून का खाली पडतोय किंवा अजून त्यामध्ये फंड हाऊस सेलिंग चालू आहे ओके हा मोठे मोठे फंड आहेत ना ते थोडस ते क्वांटिटी विकायला लागलेत त्यांच्या त्याच्यामुळे ते थोडस डाऊन येणार म्हणजे ते त्या ब्लास्ट मुळे त्याचाच इफेक्ट आहे तो हा आता मध्ये कसं आलेलं की त्याच्यावर हे चालणार काय म्हणतात ऍक्च्युअली ऑडिट चालणार आहे की ते मॅन्युअल करून गेलंय का असेच म्हणजे काय म्हणतात नॅचरली असते मग त्याच्यामुळे ते फंड हाऊस काय लागलं थोडस इन्शुरन्स केलंय ह्यासाठी केलंय थोडक्यात चालू त्यामुळे आता थोडस फंड हाऊस व्ह्यू थोडस निगेटिव्ह झालं ते होईल पॉझिटिव्ह नंतर पण आता थोडस पिरियड साठी एक डाऊन साइड पॉसिबल आहे तर एखाद्या वर्षात परत 2500 च्या पुढे जाऊ शकतो जाईल जाईल केमिकल सेक्टरचं कसं होतं आयटी सारखं होत गेल्या 2 वर्ष ते पळालेलंच आहे त्यामुळे आता कुठतरी थोडं डाऊन येईल बाकी सर ते खूप सर म्हणजे दीपक नायट्रेट हाय त्या रेटला जाईल का परत जाईल 29,000 प्रॉफिट होता बुक वगैरे काहीच नाही केलं म्हटलं जाईल अजून चांगलं आहे बट आहे तसं तो आता कॉस्ट टू कॉस्ट आला हो ऍक्च्युअली माझी बाई 1650-1700 समथिंग काहीतरी आहे सो परत त्याच कॉस्टला आलाय तो नाही सर असू असू जाईल ते काढायची गरज नाही ना म्हणजे ठीक आहे ना वेट करायला हो काय गरज नाही सर दीपक नायट्रेट कुठल्या लेवलला ऍड करायचे सर 1400 लेवल सर 1400 ला ऍड करायचे का सर ओके सर टाटा स्टील वर पण लक्ष ठेवा टाटा स्टील पण एक जोरात खाली फ्युचर सर शॉर्ट केलं तर चालेल का चालेल सर फक्त लेवल्स एकदा मी सांगतो चेक करू सर टाटा स्टील किती खाली जाईल माझ तर टार्गेट एक 900 पर्यंत आहे बघूया सर आणि काल एक न्यूज वाचली म्हणजे मेघमणी सुपर केमिकल म्हणून मेघमणी फाइनकेम नावाची कंपनी ती सुपर केमिकल काहीतरी बनवते की जे आपल्याला इम्पोर्ट करावं लागायचं ते आता एक्सपोर्ट करू शकू आपण असं काहीतरी ती लिस्टेड आहे का मेघमणी ऑर्गॅनिक्स आहे का ती मेघमणी फाइनकेम आहे म्हणून लिस्टेड आहे का असावी सर युट्यूबला लिमिटेड असेल तर लिस्टेड आहे प्रायव्हेट लिमिटेड असेल तर लिस्टेड नाही नाव चेक करा सर मध्ये एकदा बीटीएससी साठी दिलेलं होतं तुम्ही मेघमणी नाही सर ते वेगळं तो ऑर्गॅनिक्स मधला आहे हे केमिकल मधलं म्हणायला हा सर स्टील्स किती टार्गेट करताय डाऊन साइड काय आलं सर टाटा स्टील चा म्हणलं डाऊन साइड किती टार्गेट पकडताय 900 च्या आसपास एक 5-6 महिन्यात येईल कारण चायनाची तर काही पॉलिसी सध्या दिसत नाही चायनाची जी पॉलिसी आपण एक्सपेक्ट करत होतो ना तसं तर सध्या काही दिसत नाहीये आणि ते निगेटिव्ह आहे बरंच आणि प्लस कसं आहे गव्हर्नमेंटने स्टीलचे प्राइसेस पण कमी करायला सुरुवात केली
जसं सिमेंटचं झालं ना, डिमांड पण कमी आली आणि प्राइस पण कमी आली, त्यामुळे ते पडलं बघा 10-15%. तसंच आता स्टील आणि ह्याच्यावर सर पुढच्या 3 महिन्यात क्रूड पण कमी होईल सर? होईल सर, पण सांगता येत नाही कमोडिटीज, कारण नॅचरल गॅस आहे ना तो कमी होईल होईल म्हणत म्हणत 800 गेल. हा कमोडिटीचं कसं होतं, एक ट्रेंड पकडला ना त्याने ते कंटिन्यू करतो, त्यामुळे प्रॉब्लेम येतो. अच्छा अच्छा, कारण आता रशिया आणि युक्रेनचं युद्ध जवळजवळ मिटलेच जमाय. होय ते काय झालेच त्या हिशोबाने म्हटलं. सर्वसाधारण किती दिवस लागतील खाली यायला, त्या लेवलला यायला सर? 5-6 महिने तरी पकडलंय सर मी. ओके सर, म्हणजे ते शॉर्ट टर्म साठी नाही आहे? नाही नाही, शॉर्ट टर्म साठी एवढं फास्ट नाही. ओके सर. वॉलेटमध्ये आता सर थोडी मुव्हमेंट आली सर, माझ्या बाईंग रेट पासून एक सर 7-8% वर आहे, काय करू सर? होल्ड की कुठलं सर? ओलेक्ट्रा ग्रीन टेक सर. ओलेक्ट्रा ग्रीन टेक होय, ओलेक्ट्रा एक म्हणजे. हा इलेक्ट्रिक बस बनवते सर. नाही सर, असू दे असू दे. ओके राहू दे का सर? हो हो राहू दे राहू. ओके सर. ओके चालेल, उद्या भेटूया मग. हो चालेल सर, थँक्यू सर. गुड नाईट. ओके थँक्यू, गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू, गुड नाईट. गुड नाईट.